नवाब मलिकांची उस्मानाबादेतली 148 एकर जमीन जप्त. ईडीकडून मलिकांच्या 8 मालमत्तांवर जप्तीची कारवाई. कुर्ला पश्चिम मधले 3 फ्लॅटही जप्त, तर गोवावाला कंपाऊंडही जप्त. ईडीच्या अटकेत असलेल्या नवाब मलिकांची सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका. तातडीच्या सुटकेची याचिकेत मुख्य मागणी, लवकरच सुनावणी. शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 17 एप्रिल पर्यंत सदावर्ते यांचा कारागृहातून ताबा घेण्याची न्यायालयाची सातारा पोलिसांना परवानगी. नेत्यांवर अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी साताऱ्यात सदावर्तेंवर गुन्हा. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी फरार आरोपी चंद्रकांत सूर्यवंशीला अटक. एमजेटी यूट्यूब चॅनलच्या पत्रकाराला पुण्यातून पोलिसांकडून अटक. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी आणि एकाला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, तर इतर सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी. अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना स्वखुशीनं पैसे दिल्याचं घोषणापत्र व्हायरल. स्वखुशीने प्रत्येकी 300 रुपये दिल्याचा उल्लेख. घोषणापत्र एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल. राज ठाकरेंच्या प्रत्येक टीकेला पवारांचं प्रत्युत्तर. प्रबोधनकार ठाकरेंचं लिखाण वाचा, पवार यांचा राज ठाकरेंना सल्ला. पुरंदरेंच्या माहितीवर जेम्स लेनचं चुकीचं लिखाण, पवारांचा दावा. पवार शिवरायांचं नाव घेत नाहीत, मंदिरात जात नाहीत, हे राज ठाकरेंचे दावे खोडून काढताना शरद पवारांनी अमरावतीच्या कार्यक्रमाची आणि मंदिरात फोडल्या जाणाऱ्या प्रचाराच्या नारळाची आठवण करून दिली. राज ठाकरेंचं भाषण बालिशपणाचं, त्यावर काय भाष्य करणार? ईडी कारवाईबाबत प्रश्नाला पवारांचा संतप्त प्रतिसवाल. सोमय्यांनी गोळा केलेले पैसे कुठे गेले याचा तपास झाला पाहिजे. विक्रांतसाठी जमा निधी पक्षाकडे का गेला, शरद पवारांचा सवाल. तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल. ठाण्यातील उत्तर सभेत तलवार दाखवल्यानंतर आज नौपाडा पोलिसात गुन्ह्याची नोंद. राज ठाकरेंच्या भाषणानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांचा हल्ला बोल. केंद्र सरकारने ईडीच्या कारवाईपासून अभय दिल्यामुळे राज ठाकरेंचा भोंगा वाजतोय, संजय राऊतांचं वक्तव्य. महागाईच्या मुद्द्यावर राज ठाकरे गप्प का, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल. तर राज ठाकरे म्हणजे राजकीय जॉनी लिव्हर, जितेंद्र आव्हाडांचा टोला. 3 मे काय, कयामतपर्यंत भोंगे काढणार नाही. राज यांच्या भाषणानंतर मालेगावातल्या मौलवींची प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या तोंडी भाजपची भाषा. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करून अटक करा, मौलाना नदवी यांची मागणी. मनसेसोबत युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. युती होणार असेल तर हरकत नाही, राजकारणात काहीही अशक्य नाही. तर राज ठाकरेंचे बदललेले विचार योग्यच. शिवसेनेचं हिंदुत्व आता पूर्वीचं नाही, महाजनांचं विधान. बॉलिवूडमधल्या मोस्ट अवेटेड लग्नाचा वार आता उडणार, काही माध्यमांचं वृत्त. आज मेहंदीने शाही सोहळ्याला होणार सुरुवात, चाहत्यांची उत्सुकता शिगेला. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं उद्या शुभमंगल. आलिया भट्टच्या मेहंदीला सुरुवात, अनेक सेलिब्रिटी कार्यक्रमात. कुटुंबीय आणि मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडणार विवाह सोहळा. INS विक्रांत निधी प्रकरणी किरीट सोमय्यांना दिलासा. मुंबई हायकोर्टाकडून सोमय्यांना अटकेपासून संरक्षण. अटक झाल्यास 50,000 जामिनावर सुटका करण्याचे निर्देश. भाजप कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू. किरीट सोमय्या यांच्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक. किरीट सोमय्यांविरोधात ठिकठिकाणी पोस्टरबाजी सुरू. ठाण्याच्या तीनहात नाका चौकात सोमय्या हरवल्याचे पोस्टर. सोमय्यांना शोधणाऱ्याला बक्षीसही जाहीर. रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. टॅप केलेल्या कोणत्याही फोनचा रेकॉर्डिंग पोलिसांकडे उपलब्ध नाही. फोन टॅपिंग झाल्याप्रकरणी पोलिसांकडे केवळ कागदपत्रांचाच पुरावा, सूत्रांची माहिती. आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणी एनसीबीच्या 2 अधिकाऱ्यांचं निलंबन. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांच्या अहवालानंतर कारवाई. आशिष रंजन प्रसाद, व्ही सिंग यांचं निलंबन. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाजवळच्या जागेऐवजी पर्यायी जागा द्या, आरएसएसची पालिकेला पत्राद्वारे मागणी. पालिकेला लिहिलेलं पत्र माझ्याच्या हाती.
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पोलिसांवरच सवाल. हल्ल्याची बातमी गुप्तचर विभागाने दिल्यानंतरही सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी काहीच कारवाई केली नाही, तरीही त्यांच्याकडे तपास का? आंबेडकरांचा सवाल. भविष्यात शिवसेनेशी युती होऊ शकते, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंना एकदा भेटलो होतो, मात्र चर्चा पुढे गेली नाही. प्रकाश आंबेडकरांची माहिती. छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ राज ठाकरेंच्या भेटीला. पंकज भुजबळ आणि राज ठाकरेंच्या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. आज शिवतीर्थावर विविध पक्षाच्या नेत्यांची ये जा वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानंतर वाय प्लस दर्जाची सुरक्षा. नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, गुप्तचर यंत्रणांचा अहवाल. शहरी नक्षलवाद प्रकरणी वरवरा राव यांना जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार, मात्र वैद्यकीय कारणास्तव 3 महिन्यांचा तात्पुरता जामीन मंजूर. मुंबई एनआयए कोर्टाच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यास मनाई. आज ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्यासह भाजप आमदार आशिष शेलार आणि नगरसेवकांनी मुंबईच्या पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामांचा घेतला आढावा. कोकण आणि मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाचा अंदाज. पश्चिम महाराष्ट्रात पावसासह गारपिटीचीही शक्यता. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा येलो अलर्ट. सीएनजी सोबत घरगुती पाईप अर्थात पीएनजीच्या दरात 4.5 रुपयांनी वाढ. पीएनजीचा दर 45.50 रुपये. ऑफलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 15 मिनिटं वाढीव वेळ मिळणार. विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे निर्णय. कुलगुरूंच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय. देशातील महागाई दराचा नवा विक्रम. किरकोळ महागाईचा दर 6.95%. महिन्याभरात भाज्यांचे भाव 4% वाढले. आज दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक. बैठकीत महत्वाचे निर्णय अपेक्षित. पदवीच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 पदव्या घेता येणार. युजीसीचे अध्यक्ष डॉ एम जगदेश कुमार यांची घोषणा. युजीसीच्या नव्या नियमामुळे शैक्षणिक स्वातंत्र्य मिळणार. सविस्तर नियमावली जाहीर. कोरोनानंतर 2 वर्षांनी आषाढी पायीवारी होणार. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं 21 जूनला प्रस्थान. निर्बंध हटल्यानं पायीवारीसाठी वारकऱ्यांची तयारी सुरू. आरक्षण आणि इतर प्रशासकीय कारणांमुळे मुंबई मनपा निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता. प्रभाग रचना नव्यानं तयार करण्याचे नगरविकास विभागाचे आदेश. अहमदनगरमध्ये उद्यापासून 4 दिवस गर्दी न करण्याचे आदेश. आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. दरवर्षी होणाऱ्या परतीच्या पावसाचं नुकसान टाळण्यासाठी हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने पावसाळ्याच्या अगोदरच आपत्ती व्यवस्थापनाचे धडे. जिल्ह्यातील 116 जवानांना 3 मेपर्यंत शिक्षण दिलं जाणार. अमरावती जिल्ह्यातील सांगळूद इथल्या सरपंच आणि ग्रामस्थांनी गढूळ पाण्याने धुतली मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची. दूषित पाणीपुरवठा होत असल्यानं ग्रामस्थ संतापले. स्वच्छ पाणीपुरवठा झाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा. नागपूर महापालिकेचा 2022-23 साठीचा अर्थसंकल्प सादर. उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून 2,657 कोटींचं उत्पन्न. तर विविध योजना आणि पायाभूत सोयीवर महापालिका 2,669 कोटी रुपये खर्च करणार. पंढरपूर शेगाव दिंडी मार्गावर पिकअप ट्रॅक्टरचा भीषण अपघात. 2 जागीच ठार, 4 जण गंभीर जखमी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 भरधाव बोलेरो गाडीने दिली महामार्गावरील पुलाला धडक. 2 जण जागीच ठार. पांढरकवडा तालुक्यातील धारणा इथली घटना. वाशिम जिल्ह्यात तापमानात वाढ. वनोजा गावातील शेत शिवारात असलेल्या एका विहिरीत पाण्याच्या शोधात उतरलेली 3 माकडं. बचाव पथकाला माकडांना बाहेर काढण्यात यश. खासदार नवनीत राणा यांनी विद्यार्थिनींसह धरला नृत्यावर ठेका. अमरावतीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी द्वारा आयोजित वार्षिक सांस्कृतिक संमेलनात खासदार नवनीत राणांचा सहभाग. राज्यात दिवसभरात 124 नव्या कोरोनाबाधितांची नोंद. दिवसभरात 113 रुग्ण कोरोनामुक्त. देशात सध्या 724 रुग्णांवर उपचार सुरू.
श्रीलंकेत उद्याच्या सिंहली या नववर्षाच्या उत्सवावर राजकीय अस्थिरता आणि महागाईचं सावट. कोलंबोतील फेटा मार्केटमध्ये शुकशुकाट. नव्या वस्तू खरेदीकडे नागरिकांची पाठ. पाकिस्तानमध्ये सत्ता बदल झाल्यानंतरही परिस्थिती पूर्वपदावर नाही. इम्रान खान यांच्या पीटीआय आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. वादानंतर जोरदार हाणामारी. व्हिडिओ व्हायरल. केजीएफ चॅप्टर 2 चा अभिनेता यशला चाहत्यांकडून अनोखं गिफ्ट. मुंबईच्या चेतन राऊत यांनी साकारला यशचं मोझॅक पोर्ट्रेट. कर्नाटकमधील मालूरमध्ये 20,700 वह्यांचा वापर करून साकारलं पोर्ट्रेट. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.